नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण खूप छान सविष्ट अशी मुगाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर रेसिपी पाहण्याआधी जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग या मस्त अशा छान अशा रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एका भांड्यामध्ये मी एक मोठी वाटी मूग स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत तर हे मूग मी चार तास पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा घालू शकता आणि जर तुम्ही हे भिजत नाही घातले तर कुकरच्या शिट्टे तुम्हाला जास्त द्यावे लागतील तर हे मी चार तास मूग भिजत घातलेले आहेत तर अगदी याला दोन शिट्ट्यामध्ये हे मूग छान शिजतं आणि तुम्ही जर भिजत घातला नसाल तर तीन ते चार शिट्ट्या देऊन हे मूग शिजवून घ्यायचं आहे तर आता हे मी भांडं कुकरला लावून ह्याच्या अगदी दोन शिट्ट्या मी काढून घेणार आहे तर हे बघू शकता तुम्ही हे मूग मी छान शिजवून घेतलेलं आहे तर कुकरच्या दोन शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत मी आणि मूग भिजत घातल्यामुळे मूग बघू शकता तुम्ही खूप छान शिजलेलं आहे अगदी फुटलेले आहेत तर हे मूग आपलं छान शिजलेलं आहे तयार आहे तर याच्यासाठी वाटण आपण बनवणार आहोत तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक अर्धी वाटी आणि हे मिक्सरला मी पाणी न टाकता फिरवून घेते तर हे बघा हे मी पाणी न टाकता मिक्सरला खोबरं फिरवून घेतलेलं आहे आणि आता आपण फोडणी बनवूयात तर इथे मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर अगदी दोन मोठे चमचे मी तेल यामध्ये टाकते आहे तर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडचडल्यानंतर एक चमचा छोटा जिरे टाकायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये कांदे टाकायचे आहेत तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांदा थोडासा जास्त टाकायचा खूप छान लागते ही भाजी त्यामुळे तर कांदा अगदी थोडासा लालसर झाल्यानंतर आपल्याला एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि हे, हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊयात तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि हिंग टाकायचे एक पाव चमचा हळद एक छोटा चमचा टाकायचा आहे गरम मसाला टाकायचा आहे एक छोटा चमचा मिक्स करून घेऊयात मसाले थोडेसे आपण परतायचे आहेत आणि ते हे लसूण टाकत आहे मी लसणाच्या सहा ते सात पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत ठेचून टाकलं तरी चालेल आणि एक पाव चमचा मी आल्याची पेस्ट टाकते तर लसूण जो आहे तो या पद्धतीने चिरून किंवा ठेचून टाकायचा आहे तर त्याचा स्वाद खूप छान लागतो तर हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे तर इथे मी दोन चमचे तिखट टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता हे छान मिक्स करून घेऊया मसाला आपले छान परतून झालेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले मूग जे आहेत ते टाकायचे आहेत हे मिक्स करून घेऊयात आपण आता तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर अगदी अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे आपले मूग शिजलेले आहेत तर जास्त पाणी टाकायचं नाही आहे अगदी अर्धी वाटी टाकायचं आहे आणि आपण जे ओलं खोबरं मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते सुद्धा आपण आता टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहोत तर हे बघू शकता तुम्ही छान मिक्स झालेलं आहे तर पाण्याचं जे प्रमाण आहे तो मला कितपत भाजी पातळ हवी आहे त्यानुसार टाकायचं आहे तर अगदी एक दोन मिनिट आपण झाकण लावून वाफवून घेऊया तर एक दोन मिनिट मी भाजीला चांगलं वाफवून घेतलेलं आहे तर खूप छान मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे हे मी मिक्स करून घेते तर खूप मस्त आणि ही चविष्ट आपली भाजी तयार आहे तर बघू शकताय तुम्ही खूप मस्त असा सुगंध सुटलेला आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी आपली तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही जरूर करून पहा खूप मस्त आणि चविष्ट अशी ही आपली भाजी लागते तर आता आपण ही भाजी काढून घेऊयात मी गॅस बंद केलेला आहे आणि ही भाजी एका डिशमध्ये मी काढून घेत आहे तर बघू शकता तुम्ही खूप मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे तर चपाती भाकरी आणि भाताबरोबर कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता अतिशय चविष्ट लागते तर ही अशी चविष्ट भाजी तुम्ही जरूर करून पहा मस्त अशी ही भाजी लागते तर ही भाजी जरूर करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भाजी जरूर करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद